सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक पुरुष असा असतो जो तिच्यासाठी सर्वस्व असतो, मग तो मित्र असो, सखा असो, प्रियकर असो की पती असो। त्या पुरुषाची जागा ती स्त्री कोणालाही देत नाही। असे जरी असले तरी सुद्धा प्रत्येक स्त्रीने श्रीकृष्ण याला मनापासून जपले आहे, मनापासून जगले आहे, मनापासून जोपासले आहे। प्रत्येक स्त्रीसाठी हा सखा, हा मित्र, हा पती, हा श्रीकृष्णाच्या रूपात तिला भेटत असतो। अशीच एक लावण्यवती आपल्या समोर येत आहे तिच्या श्रीकृष्णाच्या शोधात। काय माहिती तिची निस्सीम भक्ती एवढी असेल की त्या तिला तिचा श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीकृष्णच तिच्या समोर येतील। चला तर या निस्सीम श्रीकृष्ण भक्तीची ही एक छोटीशी कथा आपल्यासाठी सादर करत आहे भक्ताच्या रूपात श्री राकेश गावकर आणि श्रीकृष्ण भगवानाच्या रूपात उदय गावकर। म्युझिक। Thank you.
बसत नाही आहे या इंद्राच्या दरबारात तामुकडून बाजा वाजत आहेत या इंद्राच्या अप्सरा नाचत आहेत आणि या सर्वांसमोर माझी भक्ती ही एवढी श्रेष्ठ ठरली आहे की साक्षात प्रभू श्री कृष्ण हे माझ्या भेटीसाठी आलेले आहेत या भूतलावर 16,000 गणांनी माझ्या मागे मोहित झाले आहेत परंतु मी एकीचा कधीच होऊ शकत नाही तरी देखील याची निस्सीम भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे हे देवी तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे आणि त्यामुळे तुला जे काय मागायचे असेल ते माझ्याकडे माग तुम्ही म्हणता प्रभू देवी म्हणतात तिथेच मी सर्व सौख्य सामावले आहे आणि खरंच मी एवढी कोणी श्रेष्ठ स्त्री नाही आहे मी एक सर्वसामान्य लावण्यवती आहे तरी सुद्धा जर आपण मला सांगत आहात की काहीतरी वरदान मागायचं असेल तर मागू शकतो तर नक्कीच मला हे जाणायचं आहे कारण 1760 कमळी या श्रीकृष्णाच्या मागे आहेत आणि आपल्या प्रत्येकीच्या मनात श्रीकृष्णासाठी खास एक जागा आहे तरी सुद्धा आपण पूर्वापार प्रहातच आला तर या श्रीकृष्णासोबत फक्त एका स्त्रीचे नाव जोडले आहे ती नाही त्याची पत्नी आहे तरी सुद्धा तिचे नाव जोडले आहे ती म्हणजे राधा असे काय आहे राधे जे या 1760 गौरणीत ना माझ्यात ना कोणाचंच आहे आणि तिचे नाव तुमच्यासोबत जोडले गेले आहे आणि ते पूर्वापार आतापर्यंत आपण राधा कृष्ण या नावाने ओळखत आहे तेच मला फक्त तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे हे देवी रुक्मिणीला वाटते की माझ्या एवढे प्रेम कुणाचेच नाही माझे प्रेम सर्वश्रेष्ठ आहे कृष्णावर फक्त माझा भक्त आहे पण असे नाही जिथे प्रेम अंतःकरणातून येते हृदयापासून येत हेच खरं प्रेम आणि ते प्रेम मला रुक्मिणीला दाखवून द्यायचं आहे मग तुम्ही काय केलं हे प्रेम कसे काय रुक्मिणीला दाखवले हे देवी ज्यावेळी आम्ही शयन कक्षात बसलो असता रुक्मिणीने उकळत दूध आणून मला प्यायला दिलं त्या दुधाचा त्रास मला झाला नाही किंवा त्या उकळत्या दुधाचा रुक्मिणीला देखील काही वाटलं नाही परंतु ह्या उकळत्या दुधाचा त्रास त्या राधेच्या अंतःकरणापर्यंत गेला आणि त्या त्रासामुळे तिच्या जिभेला फोड आले कारण ते प्रेम तिच्या हृदयातून आलेलं होतं म्हणून या भूतलावर राधा आणि कृष्ण यांचा प्रेम हवा आहे खरंच प्रभू मी धन्य झाली आणि माझ्या आणि या 1760 गोपिकांमध्ये राधेपेक्षाही काय कमी आहे हे मला जाणून चुकले आहे तर खरंच तुमचे मी शतशः आभार मानते आणि मी तुमचा निरोप घेत आहे खरोखर ओळख पडलेली आहे हे खरं प्रेम काय असतं हे रुक्मिणीला समजलेलं आहे काहीही नको आहे परंतु मी दिलेला वर
तू मागितल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. ठीक आहे प्रभू, जे तुम्ही द्याल ते मी स्वीकारे. देवी, काही तुझी इच्छा असेल तर ते माग, मी जरूर पूर्ण करीन. मी एवढंच मागू इच्छित आहे की मी आयुष्यभर मला तळून चुकला आहे की मी तुमची साथ नाही मिळवू शकत, पण एका क्षणासाठी का तरी मला त्या राधेचं आयुष्य जगायचं आहे. एका क्षणासाठी का होईना, पण आपण मला त्या राधेचं आयुष्य द्यावे. बरोबर आहे देवी, कारण मी सुरुवातीलाच म्हणालो की मी कधीच एकट्याचा कुणाचा होऊ शकत नाही, त्याप्रमाणे तुझा मी एकीचा कधी होणार नाही, परंतु एक क्षण मी तुला राधेप्रमाणे देऊ शकतो आणि तू राधेचं जीवन जगू शकते. धन्यवाद प्रभू. हे देवी, मी तुला वर देतो आहे आणि त्या क्षणापुरता तू राधा काय आहे हा अनुभव घे. धन्यवाद प्रभू. Thank you.